नगरमधील जयानंद महाविनियोग मंडळाने आयोजित केलेल्या नगरसेवक कसा असावा या विषयावरील निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेचं बक्षीस वितरण माजी नगरसेवक गुलशन जग्गी, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मोहत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. नवी पेठ येथील जयानंद महाविनियोग मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी आणि खुल्या गटासाठीच्या निबंध स्पर्धांचं पारितोषिक वितरण माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते गुलशन जग्गी यांच्या हस्ते झालं. खुल्या गटात रघुनाथ ठोंबरे तर विद्यार्थी गटात ऋग्वेदा कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मोहत, सेक्रेटरी प्रमोद डागा, सहसेक्रेटरी शरद मुथा, सत्यन मुथा, बाबालाल गांधी, विनोद भंडारी, हेमंत मुथा, गणेश गुंदेचा, संतोष कासवा, कुंतीलाल राका आदी उपस्थित होते. या स्पर्धेचं परीक्षण पत्रकार मिलिंद चवणके यांनी केलं. गुलशन जग्गी यांनी लोकसेवा हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल करणारा आदर्श नगरसेवक असतो असे सांगत या उपक्रमासाठी मंडळाचं कौतुक केलं. पण नगर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुका हा घोषित झालेल्या आहेत आणि त्या अनुसार ह्या मंडळाने जी प्रतियोगिता घेतलेली आहे ते कौतुकास्पद आहे. मित्रांनो, नगरसेवक हा 20-25-30 वर्षापूर्वी एक मानाचा पद होता. नगरसेवक म्हटलं तर एक समाज सेवाच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर होतो. मला माझा काळ आठवतो, 1985 साली, म्हणजे 1980 साली नगरपालिका बरखास्त झाली आणि 85 साली नवीन निवडणुका झाल्यानंतर जेव्हा नवीन बॉडी अंमलात आली, काय सुरुवातीपासून एक राजकीय पक्षाच्या आधारातून कार्यकर्ता म्हणून तयार झालेला असल्यामुळं समाजाची, लोकांची, प्रश्नाची जाणीव होती. तर लोकांना काय पाहिजे आणि विशेष म्हणजे ज्या भागातून मी उभा राहिलो त्या भागातला मी रहिवासी नव्हतो, त्या भागात मतदार यादीत माझा नाव नव्हता, त्या भागात माझे समाजाचा एकही घर नव्हता, पण लोकांचं प्रेम, ते काम करण्याची कला किंवा विश्वास जसा आपण म्हणतो, तर माझे अगेन्स्ट उभे राहिलेले सर्व उमेदवारांचा डिपॉझिट जप्त करून आणि मला काही खर्च न होता लोकांनी निवडून दिले. प्रास्ताविकात शैलेश मोहत यांनी निबंध स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची माहिती दिली. निबंध स्पर्धा घेण्यात आली, नगरसेवक कसा असावा याचं बक्षीस समारंभ नुकतंच आपल्या नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री गुलशन शेठ जग्गी यांच्या हस्ते आत्ता संपन्न झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास 82 स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि याच्यात दोन गट होते, एक खुला गट होता आणि एक शालेय विद्यार्थ्यांचा गट होता. या सर्वांना आत्ताच बक्षीस देण्यात आलेले असून नगरसेवक कसा असावा या विषयावर एकदम चांगल्या पद्धतीचे उत्तम असे निबंध विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी लिहिलेले आहेत. हे निबंध आम्ही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करणार आहोत. खरोखरच नगरसेवक कसा असावा याची जी सामान्य नागरिकाची जी संकल्पना आहे ती त्यातून विशद करण्यात आलेली आहे आणि सर्व नागरिकांनी त्या पद्धतीने नगरसेवकाकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या त्यात विशद करण्यात आलेल्या आहे. मी सर्व या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचं आभार मानतो आणि मंडळांनी घेतलेल्या स्पर्धेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. यावेळी स्पर्धकांनीही मनोगत व्यक्त करीत या स्पर्धेतून व्यक्त होण्याची संधी मिळाल्याचं सांगितलं. 70 वर्षापासून आपल्या देशामध्ये आचारसंहिता, नगर निवडणुकीची आचारसंहिता असतेच, परंतु ह्या गतकाळामध्ये लोकांना ती आचारसंहिता लोकांपर्यंत पोहोचू दिली नाही या राजकीय मंडळांनी. आणि मला एक नंतर TN शेषन साहेब आले आणि त्यांनी आचारसंहिता काय असते हे त्यांनी सर्व भारतीय जनतेला शिकवलं आणि मग मला त्यांचं एक वाक्य मला अतिशय आठवतं, ते म्हणाले होते की कुठल्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी, मग भला तो ग्रामपंचायत असू देत, जिल्हा परिषद असू देत, पंचायत समिती असू देत, आमदार असू देत, खासदार असू देत, पण तो नगरसेवक निवडताना कसा निवडावा किंवा लोकप्रतिनिधी कसा निवडावा, तर तुम्ही तुमच्या मुलीला स्थळ पाहताना, तुमच्या मुलीला स्थळ पाहताना तुम्ही काय काय चॉईस करता की मुलगा चांगला असावा, नोकरीला असावा, गडगड संपत्तीवाला असावा, सुंदर असावा दिसायला वगैरे, ह्या ज्या तुमच्या कल्पना तुमच्या मुलीच्या संदर्भामध्ये आहेत तशाच प्रकारच्या या भारत माता जी आहे त्या भारत मातेला तुम्ही ही मुलगी समजा, आपली मुलगी समजा आणि त्या मुलीला वर पाहताना अशा प्रकारचा वर निवडावा अशा प्रकारची अपेक्षा तिथंच लिहिणार. आमच्यापेक्षा आमचे विचार जुने, यांचे विचार नवीन,
दोन टप्प्यात घेतल्यामुळं फार आनंद वाटत आणि विषय असे ज्वलंत असल्यामुळं फार छान वाटत आहे. स्पर्धा आज राबवली ह्यांनी ती खरंच खूप छान होती आणि आता 2 महिन्यामध्ये निवडणुका येत आहेत त्याच्यामुळे हा विषय खरंच छान होता आणि आमच्यासारख्या गृहिणींना पण आमच्या मनातलं मानता आलं नाही का की बोलायचं नगरसेवक कसा असावा. नगरसेवक म्हणजे त्यांनी आता मी पुणे शहरातली आहे माझं माहेर तिथलं पण तिथे कसं होतं आता एक विषय त्याच्यातलं सांगते की समजा घंटागाडी आली कचऱ्याची तर ते कसं ओला कचरा सुका कचरा आधी स्पीकरवर सांगत येतात एकत्र करायचं नाही. त्यांनी स्वच्छता खूप पुण्यात म्हणजे असते नाही का तसं इथे पण असं करावं असं वाटतं ओला कचरा सुका कचरा आणि नागरिकांनी पण तसं केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे होता आणि त्यांचे खूप ज्वलंत विषय असतात. मेन म्हणजे आमच्या बुद्धीला एक खाद्य असतं यांचे निबंध लिहिणं म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचवाव्या लागतात त्याच्यासाठी 2-3 दिवस आम्ही सतत त्याच्यावरच चिंतन करत असतो की अरे बापरे आता ह्याच्यावर आपण काय लिहायला हवं. यावेळेसचा विषय होता की नगरसेवक कसा असावा तर त्याचा पाया म्हणजे असा होता की आधी नगरसेवक म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला हवं. मग आम्हाला तिसरीच्या पुस्तकात होतं नागरिक शास्त्राच्या की नगरसेवकाबद्दल माहिती तर याबद्दल लिहिताना आधी मी ते पुस्तक चाळून पाहिलं मग त्याच्याबद्दल माहिती मिळवली तर तेव्हा आम्हाला असं शिकवलं होतं की नगरसेवक हा त्या प्रभागाचा असतो म्हणजे तो तिथलं नेतृत्व करत असतो म्हणजे तो प्रभाग हा एक देशच असतो आणि नगरसेवक हा तिथला पंतप्रधानाचा असतो. मंडळाचे सेक्रेटरी प्रमोद डागा यांनी आभार मानले. का तुमची मोदक स्पर्धा झाली आहे तुम्ही याचाच निकाल का देत नाही वगैरे वगैरे परंतु काही तांत्रिक कारणामुळे किंवा बरेचसे मध्ये जे काही प्रोग्राम होते गणपती वगैरे त्यामुळे हा प्रोग्राम घ्यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल पहिली गोष्ट तर मंडळातर्फे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण इथं आज छोट्याशा विनंतीला मान देऊन सर्व इथं उपस्थित झालात त्याबद्दल मंडळातर्फे आपले आभार. स्पर्धेत विद्यार्थी गटात ऋग्वेदा चंद्रशेखर कुलकर्णी पूनम सोपान बेरड रिया राजेंद्र मुणोत यांना तर खुल्या गटात रघुनाथ ठोंबरे आशा पोपटलाल भंडारी छाया कन्हैया मुणोत जयश्री रमेश खिस्ती डॉ जितेंद्र तुकाराम दोर्गे सुरेखा सोमनाथ नजन सीमा शिरीष गांधी दीप्ती सोमनाथ मैड यांना पारितोषिकं मिळाली. प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.